नमस्कार, मी धनश्री शेजवलकर। संस्कृत या विषयात माझं एम ए म्हणजेच पारंगत हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे इथून झालेलं आहे। तिथेच सध्या मी PhD चं पुढचं शिक्षण माझं पूर्ण करते। 8वी ते 10वीच्या आणि पुढे 11वी 12वीच्या ही मुलांना संस्कृत शिकवण्याचा 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव माझ्याकडे आहे। याच अनुभवाचा परिपाक 10वीच्या परीक्षेला जाताना संस्कृतची तयारी काय काय करावी या रूपामध्ये आज मी तुमच्या समोर मांडणार आहे। सगळ्यात आधी आजच्या आयोजिका सायली आगाशे यांचे आणि त्यांच्या गिरवाण संस्थेचे मी मनापासून आभार मानते। गिरवाण ही संस्था वेगवेगळ्या भाषांसाठी काम करणारी अशी एक नवोदित संस्था आहे। या गिरवाण उपक्रमाचं मनापासून अभिनंदन। माणसाच्या आयुष्यात भाषांचं महत्व नव्याने सांगण्याची गरज नाही। शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरती भाषांचा अभ्यास हा काहीसा दुर्लक्षित हा आहे, पण तरी सुद्धा इंग्रजी, मराठी, संस्कृत, हिंदी, विविध परदेशी भाषा या सर्वच भाषांचा व्यक्तिमत्व विकासात आणि आपल्या पुढच्या करिअरमध्ये सुद्धा खूप उपयोग होताना हल्ली दिसतो। हे लक्षात घेऊनच गिरवाण या उपक्रमातर्फे विविध भाषांमधली विविध प्रकारची विविध स्तरांवरची माहिती ही जिज्ञासू प्रेक्षकांसमोर येणार आहे। पुनश्च एकदा गिरवाण या उपक्रमाचं आणि सायली आगाशे यांचं मनपूर्वक अभिनंदन। आजच्या आपल्या विषयाकडे आपण येऊया। इयत्ता 10वी SSC याच्यामध्ये संस्कृत 2 स्तरांवरती असतं। 40 गुणांची जी कृतीपत्रिका असते ती 4 विभागांमध्ये विभागली असते आणि 80 गुणांची जी कृतीपत्रिका असते ती 6 विभागांमध्ये विभागलेली असते। संयुक्त संस्कृत 40 गुण 4 विभाग, संपूर्ण संस्कृत 80 गुण 6 विभाग असं कृतीपत्रिकेचं ढोबळ प्रारूप असतं। तुमच्यापैकी ज्या जणांची संयुक्त अभ्यासक्रमाची तयारी झाली आहे त्यांना लक्षात असेल की या 4 विभागांमध्ये गद्यपद्याबरोबरच व्याकरण आणि सुगम संस्कृत हा भाग असतो। तर 80 गुणांची कृतीपत्रिका असणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवत असेल की तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये गद्य पद्य, सुगम संस्कृत, भाषाभ्यास याच्या बरोबरच लेखन कौशल्य आणि अपठित हा भाग असतो। आज आपण क्रमाक्रमाने या सगळ्या विभागांची तयारी कशी करायची आहे हे बघणार आहोत। तुमच्या या कृतीपत्रिकेमध्ये लक्षात घेऊया आपण ही प्रश्नपत्रिका नसून कृतीपत्रिका आहे, म्हणजे ऍक्टिव्हिटी शीट कृतीपत्रिका। म्हणजे तुम्हाला जे काही समजलेलं आहे संस्कृत त्या संस्कृत मधून तुम्हाला जे मांडणीमध्ये कौशल्य दाखवायचं आहे ते कौशल्य तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये विचारलं जाणार। तर या कृतीपत्रिकेमध्ये कोणकोणती कौशल्य तुमची तपासली जाणार आहे बघा। अवबोधन, शब्दज्ञान, पृथक्करण, सुगम संस्कृत, भाषाभ्यास आणि संस्कृत लेखन ही तुमची कौशल्य तपासली जाणार आहे। आता संयुक्त संस्कृतसाठी हा सगळा भाग पठित म्हणजे असलेल्या पाठांवरच आधारित असणार आहे। तर संपूर्ण संस्कृतसाठी अवबोधन, शब्दज्ञान आणि पृथक्करण हा भाग अपठितसाठी सुद्धा असणार आहे। आता मगाशी म्हटलं तसं त्या कृतीपत्रिकेच्या प्रारूपाकडे जर आपण बघितलं तर सुगम संस्कृत हा जो भाग आहे, हा जो सुगम संस्कृत भाग आहे तो पहिला विभाग म्हणून तुम्हाला येतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला चित्रपदकोश, संख्या आणि समय या 3 घटकांचा अभ्यास अपेक्षित असतो। त्यामध्ये
एक चित्र देऊन त्याचं संस्कृत मध्ये त्याचा शब्द लिहायचा, किंवा संख्या एक दिलेली असते तिचं संस्कृत मधनं नाव लिहायचं, किंवा संस्कृत मध्ये नाव दिलेलं असतं, संस्कृत मध्ये संख्या दिलेली असते आणि ती आकड्यामध्ये लिहायची, किंवा समय यामध्ये मेलनम कुरुत, म्हणजे एका बाजूला आकड्यांमध्ये किती वाजलेले हे लिहिलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला अक्षरांमध्ये लिहिलेलं असतं. या पहिल्या सुगम संस्कृत विभागामध्ये तुम्हाला अगदी संपूर्णपणे मार्क सहज मिळू शकतात, कारण ही सगळी माहिती तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेलीच आहे. आठवी पासूनच तुम्ही चित्रपद कोश हा बघितलेला आहे. दहावी मध्ये जे काही शब्द तुम्हाला चित्रपद कोशात आहेत ते वारंवार लिहून बघा, विशेष करून जिथे जोडाक्षर आहेत, परसवर्ण आहेत, असे शब्द अगदी बारकाईने पुन्हा पुन्हा लिहून बघा, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये एकही गुण हा जाणार नाही. त्यानंतरच्या संख्यांच्या भागाबद्दलही तसंच, संख्यांमध्ये 1 ते 100 संख्या तुम्हाला अक्षरी किंवा अंकी लिहायला येणार आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक संख्या आपल्याला व्यवस्थित संस्कृत मध्ये लिहिता येते ना हे तपासून बघा. विशेष करून ज्या संख्यांमध्ये द्वि आणि अष्ट ह्या संख्या आहेत, हे आकडे आहेत, तर त्याच्यामध्ये थोडे फरक हे तुम्हाला दिसतात दरवेळेला, म्हणजे द्वे, द्वादश, द्वाविंशतीही, हा या पद्धतीने द्वा असा फरक दिसतो, किंवा अष्टौ, अष्टादश, अष्टाविंशतीही, या पद्धतीने तुम्हाला तिथे द्वि आणि अष्ट ह्या संख्यांच्या बाबतीत थोडस काळजीपूर्वक अध्ययन करायला लागतं. त्यानंतर समय या प्रश्नामध्ये तुम्हाला 15, 30, 45 म्हणजे सपाद, सार्ध आणि पादोन ह्याच्याच बरोबर आता 25, 10, 20, 25 किंवा 55, 10 असे सुद्धा सगळे किती घड्याळामध्ये वाजलेले आहेत ह्याच्यावरती लिहायला येणार आहे. त्याच्यामुळे दर ठिकाणी लक्षात ठेवा की ऊन म्हणजे कमी, अधिक म्हणजे त्या संख्येच्या पुढे. त्याच्यामुळे विशेष करून तुम्हाला जेव्हा 3:45 असं लिहिलेलं असतं तेव्हा पादोन चतुर्वादनम पुढच्या संख्येशी त्याचा संदर्भ तुम्हाला घ्यायला लागेल, असा एखादा प्रश्न बहुतेक वेळेला विचारला जातोच. ह्या पहिल्या सुगम संस्कृत विभागानंतर आता गद्य विभागामध्ये तुम्हाला जो 25% कमी केलेला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाकडे आपण जाऊया. त्या अभ्यासक्रमामध्ये जे जे पाठ तुम्हाला आत्ता आहेत त्या सर्व पाठांचं अवबोधन, शब्द ज्ञान पृथक करणं हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता यामध्ये सुद्धा काही पाठ तुम्हाला फक्त सरळ अर्थासाठी आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा पाठाखाली जर प्रश्न दिलेले असतील तर ते व्यवस्थित तयार करा, कारण संपूर्ण पाठ्यपुस्तक हे परीक्षेसाठी विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे त्या अवबोधनाच्या तयारीत आपल्याला पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत, वाक्यम सत्यम वा असत्यम लिखत, उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत, किंवा कहा कम वदती, किंवा एषः गद्यांशः कस्मात पाठात उद्धृतः, अशा सारख्या बऱ्याच कृती येतात. या अवबोधनामध्ये तुम्हाला त्या पाठाचा अर्थ कळलाय का, आणि तो जर अर्थ समजला असेल तर त्याच्यावरती विचारलेले प्रश्न हे नीट समजलेलेत का हे तपासलं जाणार. या पद्धतीच्या अनेक कृती तुम्हाला प्रत्येक पाठाखाली दिलेल्या आहेत, न चुकता त्या प्रत्येक पाठाखालच्या अवबोधनाच्या कृतीकडे लक्ष द्या. या अवबोधनाच्या कृतीमध्ये काय किंवा पुढच्या कोणत्याही कृतीमध्ये काय प्रश्नवाचक शब्द हे तुम्हाला उत्तम प्रकारे माहीत असणार लागतात, म्हणून संस्कृत मधल्या प्रश्नवाचक शब्दांचा किम, कदा, कती, कुत्र, किमर्थम, कुतः ह्या सारख्या प्रश्नवाचक शब्दांचा अगदी चांगला सराव ठेवा. अवबोधन जेव्हा संपूर्ण मार्कासाठी अपठित मध्ये येतं तेव्हा सुद्धा कमी अधिक फरकाने याच प्रकारे प्रश्न येतात, पण त्यामध्ये जास्तीचे दोन प्रश्न येतात ते म्हणजे प्रातिपदिकम लिखत आणि कारक परिचयम कुरुत. आता यामध्ये
प्रातिपदिकम लिखतो या प्रश्नात नाम सर्वनाम किंवा विशेषण यांचं मूळ रूप तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजेच तुम्हाला कोणताही अपठित उतारा जेव्हा दिला जाईल तेव्हा त्याच्यामधल्या कोणत्याही नामाच्या सर्वनामाच्या किंवा विशेषणाच्या मूळ रूपाबद्दल तुमचा विचार हा झाला पाहिजे. तसंच तो पुढचा अजून एक वेगळा त्याच्यामध्ये अपठित अवबोधनामध्ये प्रश्न असतो तो म्हणजे कारकम लिखत. कारक याचा अर्थ विभक्तीचा अर्थ. म्हणजे उदाहरण म्हणून आपण एक वाक्य घेऊया. राजा सर्वेभ्यः संकट सर्वेभ्यः धनं यच्छति. राजा सर्वेभ्यः धनं यच्छति. आता यामध्ये जर सर्वेभ्यः याला अधोरेखा केलेली असेल तर त्याची नुसती विभक्ती चतुर्थी आहे हे सांगून तुम्हाला चालणार नाही. तर ती संप्रदानकारक चतुर्थी आहे हे तुम्हाला सांगायला लागतं. म्हणून अपठित अवबोधनामध्ये 80 मार्कांच्या प्रश्नामध्ये किंवा कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला नुसतं चतुर्थी हे लिहून चालणार नाही तर तिथे संप्रदानकारक हे लिहायला पाहिजे. म्हणजे चतुर्थी आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे पण संप्रदानकारक हे तुमचं उत्तर पाहिजे. पुढच्या शब्दज्ञानाकडे आपण जाऊया. शब्दज्ञान हे त्या उताऱ्यावरती असलेल्या व्याकरणाचं आकलन तुम्हाला किती झालंय ह्याच्यासाठी असलेली परीक्षा असते. मग त्यामध्ये तुम्हाला समानार्थक विचारतील, विरुद्धार्थक विचारतील, किंवा उताऱ्यामधून पूर्वकालवाचक लिहा, हेत्वर्थक लिहा, लकार लिहा. तर ह्या पद्धतीच्या तयारीसाठी जेव्हा तुम्ही आता उजळणी करत आहात, पुढे आपण ते बोलणारच आहोत, जेव्हा उजळणी करणार आहात तेव्हा तिथे अधोरेखा प्रत्येक पाठामध्ये केलेली पाहिजे किंवा विशिष्ट प्रकारे त्याचे स्तंभ हे केलेले पाहिजे. त्याच्याबद्दल आपण बोलूच या. शब्दज्ञान हे अपठित उताऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला येतं. त्याच्यामध्येही याच प्रकारे विरुद्धार्थक समानार्थक असा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पठित भागावरचं पृथक्करण आणि अपठित भागावरती 80 गुणांच्या पेपरात येणारं पृथक्करण. आता पठित भागावरती जे पृथक्करण येतं त्याच्यात जाल रेखाचित्र येऊ शकतं, प्रवाही जाल येऊ शकतं, किंवा काही स्तंभ हे दिलेले असतात आणि त्याच्यामधली माहिती भरा, या पद्धतीने तिथे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्यामध्ये जी दिलेली माहिती आहे ती व्यवस्थित पेनानी जालचित्रासकट काढून घ्या आणि मग त्या रिकाम्या चौकटींमध्ये तुमचं उत्तर व्यवस्थित लिहा. चौकटींना जाल रेखाचित्रामध्ये म्हणजेच एकंदरीत पृथक्करणामध्ये खूप मोठं महत्व आहे हे विसरू नका. तसंच ज्या वेळेला अपठित श्लोकावरती तुम्हाला पृथक्करण विचारलं जाणार आहे संपूर्ण संस्कृतच्या मुलांना तेव्हा सुद्धा नीट लक्षात घ्या की जी माहिती त्या श्लोकातनं तुम्हाला कळतीये तिचं वर्गीकरण पृथक्करण म्हणजे जी दिलेली माहिती आहे तिचं वर्गीकरण, त्याच्यामुळे व्यवस्थित ती माहिती तुम्हाला कळतीये हे महत्वाचं आहे. शब्दज्ञान असू देत किंवा पृथक्करण, अवबोधन ही पायरी आपण टाळूच शकत नाही. अवबोधन म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन, तुम्हाला किती कळलाय तो उतारा. मग अर्थाच्या दृष्टीने असेल, व्याकरणाच्या दृष्टीने असेल, त्याच्यात दिलेल्या माहितीच्या दृष्टीने असेल, अवबोधन हे संपूर्णत त्या उताऱ्याचं किंवा त्या श्लोकाचं होणं गरजेचं आहे. त्यानंतर भाषाभ्यास किंवा व्याकरण हे कौशल्य तुमचं तपासलं जाणार आहे ज्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण धातुसाधित विशेषण धातुसाधित अव्यय किंवा स्म या अव्ययाचा वाक्यात उपयोग पूर्वकालवाचक काढा किंवा घाला किंवा णिजंत 100 मार्कांच्या म्हणजे 80 गुणांच्या कृतीपत्रिकेमध्ये निजंताच्या वरती काही कृती येऊ शकणार आहेत, वाच्य परिवर्तनम कुरुत यासारख्या काही कृती येऊ शकणार आहेत. तर हा सगळा भाग तुमचा भाषाभ्यास
ह्याच्यामध्ये येणार आहे. संख्यांचा सुद्धा विशेष विचार या भाषा अभ्यास विभागात केलेला असणार आहे. 40 गुण आणि 80 गुण यांच्यामध्ये कृतीपत्रिकेच्या काठिण्य पातळीमध्ये संख्येच्या प्रश्नामध्ये तुम्हाला फरक दिसणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की 40 गुणांच्या पेपरामध्ये तुम्हाला तिथे पर्याय दिलेले म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये उदाहरणार्थ डॅश वेदाः सन्ति तर 40 गुणांच्या पेपरामध्ये चत्वारः स्लॅश चत्वारी यापैकी एक तुम्ही लिहायचं आहे असं चक्क तिथे लिहिलेलं असणार आहे. पण 80 गुणांच्या पेपरमध्ये मात्र नुसता 4 आकडा दिलेला असणार आहे वेदाः सन्ति आणि कंसामध्ये फक्त संख्यावाचकम एवढाच उल्लेख असणार आहे. त्यामुळे काठिण्य पातळीत फरक आहे. संख्यांचा विचार किंवा संख्यांवरती कृती ही दोन्हीकडे तुम्हाला करायची आहे. त्यानंतर संस्कृत लेखन हा 40 गुणांच्या पेपरामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये येणारा भाग आहे. तो कसा तर तुम्ही 8वीपासूनच उपपद विभक्तींचा विचार केलेला आहे की एखादा विशिष्ट धातू किंवा एखादं विशिष्ट अव्यय ह्याच्यासाठी लागणारी विशिष्ट विभक्ती हिचा विचार हा कायमच केलेला आहे. तर ते संस्कृत लेखन की 40 गुणांच्या पेपरामध्ये सुद्धा अव्ययानाम अथवा धातूनाम उपयोगम कृत्वा संस्कृत वाक्यांनी लिखत असा प्रश्न तुम्हाला येणार. त्याच्यामध्ये तुम्हाला समजा स्नेह धातू आला तर त्याला सप्तमीची अपेक्षा असते. त्याच्यामुळे तुम्ही असं वाक्य लिहिणं अपेक्षित आहे ज्याच्यामध्ये स्नेह धातूचा वापर आहे आणि सप्तमी सुद्धा वापरलेली आहे त्यासाठी. उदाहरणार्थ माता बालके स्नेहती हे वाक्य तुम्ही त्या उपपद विभक्तीचं म्हणून लिहू शकता. किंवा अव्यय येऊ शकतो विना हे अव्यय आलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की द्वितीया किंवा तृतीया किंवा पंचमी यापैकी कोणतीही एक विभक्ती लिहिली तरी विनासाठी ती बरोबर असते. त्यामुळे जलम विना मत्स्यान जीवती जलेन विना मत्स्यान जीवती किंवा जलात विना मत्स्यान जीवती ह्यापैकी कोणत्याही एका प्रकाराने तुम्ही शुद्ध वाक्य लिहिलं तरी ते बरोबर ग्राह्य धरलं जाणार आहे. अलम ह्या अव्ययाच्या बद्दल लक्षात ठेवा. या उपपद विभक्तींमध्ये अलम हे 2 ठिकाणी येतं. अलम हे अव्यय संस्कृत मध्ये निषेधवाचक आणि पर्याप्त्यर्थ अशा 2 अर्थांनी वापरलं जात. निषेधवाचक जेव्हा अलम असेल तेव्हा त्याला तृतीया विभक्तीची अपेक्षा असते आणि तिथे एकच नाम दिलेलं असतं. उदाहरणार्थ रोदन आणि पुढे अलम म्हणजे रोदनचं योग्य रूप तुम्हाला वापरायचंय. मग तेव्हा तुम्हाला लक्षात घ्यायला लागतं की हा निषेधवाचक अलम आहे म्हणून रोदनेन अलम. यापेक्षा वेगळा जो अलमचा वापर आहे तो पर्याप्त्यर्थ आहे. पर्याप्ती म्हणजे कोणीतरी कोणासाठी तरी पुरेसं असणं तुल्यबळ असणं या अर्थाने अलमचा जेव्हा वापर होतो तेव्हा तिथे चतुर्थीची अपेक्षा असते. म्हणजेच कोणीतरी एक नाम झालं कोणासाठी तरी म्हणजे दुसरं नाम झालं पुरेसा आहे अलम. म्हणून जेव्हा 2 नामं असतात तेव्हा अलम याच्या बरोबर चतुर्थी येते. अगदी प्रसिद्ध उदाहरण याचं म्हणजे रामः रावणाय अलम. राम रावणासाठी पुरेसा आहे तुल्यबळ आहे त्याच्यामुळे तिथे कोणासाठी तर रावणासाठी ही चतुर्थी आली. हे अलमचं वैशिष्ट्य. तर संस्कृत लेखनामध्ये 40 गुणांच्या आणि 80 गुणांच्या दोन्ही कृतीपत्रिकांमध्ये येणारा हा उपपद विभक्तींचा भाग. त्यानंतर 80 गुणांच्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला चित्रवर्णन निबंध मराठीतून संस्कृत वाक्य करायला म्हणजेच इंग्लिश मधून संस्कृत वाक्य करायला असेही पर्याय असतात. आता यामध्ये निबंध आणि चित्रवर्णन हे यापैकी एक तुम्हाला लेखन करायचं आहे आणि उपपद विभक्ती किंवा संस्कृत वाक्य बनवणं. तर आपापला पर्याय हा तयार ठेवा की मी याच्यातलं नक्की काय सोडवणार आहे आणि त्याच्याप्रमाणे पुढच्या महिनाभरामध्ये परीक्षेच्या अवधीपर्यंत भरपूर त्याचा सराव करा. म्हणजे प्रत्येक वाक्य हे तुम्ही आत्मविश्वासाने सोडवाल किंवा निबंध सुद्धा तयार करत असताना प्रत्येक वाक्य निबंधातलं हे शुद्ध तुम्ही तयार केलेलं आहे
याची खात्री करून तो निबंध तयार करा, म्हणजेच तुम्हाला अगदी कमीत कमी गुणांना मुकावं लागेल, जास्तीत जास्त गुण तुम्हाला संस्कृत लेखनामध्येही मिळतील. तर अशी ही आत्ता सांगितलेली सगळी कौशल्य तुमच्या कृतीपत्रिकेत तपासली जाणार आहे. आता सर्वात महत्वाच्या भागाकडे आपण येऊया की परीक्षेपर्यंत आता जो एक महिना आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कौशल्यांना जर आता आपल्याला तपासायचं असेल पुढच्या महिनाभरानंतर, तर अभ्यासाचं नियोजन कसं करायचं. बघा, हे मी संस्कृतसाठी सांगतेय पण कदाचित सगळ्याच विषयांसाठी तुम्हाला याचा उपयोग होईल. दहावीच्या पाठ्यपुस्तकाचं संस्कृतच्या अथपासून इतिपर्यंत, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत संपूर्णत वाचन झालं पाहिजे. बघा हा मी काय सांगते, कारण तुम्हाला जे काही धडे गाळले असतील ते करू नका फार तर, पण बाकीच्या पाठ्यपुस्तकाचं संपूर्ण वाचन, प्रत्येक पाठाखालच्या अभ्यासाची उत्तरं आपल्याकडे आहेत ना हे बघणं, किंवा आपल्या पाठ्यपुस्तकावरती काही विशिष्ट खुणा आपण करून ठेवल्यात का, किंवा पाठ्यपुस्तकावरती न लिहिता वहीमध्ये आपण विशेषण विशेष्य या पाठामधले त्वांत लेबंत तुमंत, क्त क्तवतू, कोण कोणास म्हणालेची वाक्य, किंवा हा पाठ कशामधनं घेतलेला आहे, त्या पाठाचं शुद्ध नाव, ही सगळी तयारी आपण केली आहे का, हे पाठ्यपुस्तक वाचताना आपल्याला लक्षात येणार आहे. त्याच्यामुळे दहावीच्या पाठ्यपुस्तकाचं वाचन हे आठवड्यातून एकदा संपूर्ण झालं पाहिजे, म्हणजे तुमचं चार वेळेला पुढच्या एक महिन्यात किमान चार वेळेला दहावीचं पाठ्यपुस्तक पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचलं गेलं पाहिजे. त्यानंतर जे पाठ तुम्हाला कंठस्थीकरणासाठी पाठांतरासाठी आहेत तर त्याच्यातले श्लोक वारंवार लिहून बघणं, पाठ करणं, लिहून बघणं, ते तपासणं, त्याच्यात एकही चूक राहत नाहीये ना ही खात्री करणं. चूक कुठे होते श्लोकांमध्ये, तर एकतर मोठं अक्षर असतं काही मुलांचं तर ते अगदी दोन ओळींवरती न मावता खाली खाली जातं, तसं करून उपयोग नाही. जसं पुस्तकात आहे तसंच लिहायचंय. त्याच्यामुळे ह्रस्व दीर्घ, जोडाक्षर किंवा दोन किंवा चार ओळींवरती तो श्लोक योग्य प्रकारे लिहिणं, एक दंड, दोन दंड, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अभ्यास करून आपल्याला पुढच्या महिनाभरात तयार करायच्या आहेत. फार फार तर काय करा, तुम्हाला अगदी एका पुढे एक श्लोक आठवत नसतील तर एक कागद छोटासा करून त्याच्यावरती प्रत्येक श्लोकाच्या सुरुवातीचा शब्द लिहून ठेवा, जसा तुम्हाला परीक्षेत येतो तसा. तो एक शब्द सांगितला की तुम्हाला पुढचा सगळा श्लोक कळेल. बघा, पाठांतर या पद्धतीने छान करा. आता पुढचा जो मुद्दा आहे की नाही, आठवी आणि नववीच्या पाठ्यपुस्तकातल्या निवडक भागाचं भाषा पाठांतर, तर हा मुद्दा 80 गुणांच्या मुलांना मला सांगायचा आहे. 80 गुणांमध्ये जो अपठितचा शेवटी भाग येतो की नाही, गद्य आणि पद्य, तर त्यामध्ये अनेक मुलांना अशी शंका असते की आमच्या स्तरावरचं आम्हाला विचारलं जाईल का, ते आम्हाला येईल का, ते शब्द आमच्या परिचयाचे असतील का. तर त्याच्यासाठी मुद्दाम मी हा मुद्दा तुम्हाला सांगते की 8वी आणि 9वीच्या पाठ्यपुस्तकात तुम्हाला जो जो चित्रपद कोश होता, किंवा 8वीच्या पाठ्यपुस्तकात विशेष करून तुम्हाला क्रियापदांची एक धातूंची एक सूची होती बघा मागे, किंवा 8वी 9वी दोन्ही पाठ्यपुस्तकात, आता 10वीच्याही पाठ्यपुस्तकात तुम्हाला शब्दार्थ आहेत बघा दिलेले, हा, तर ती सगळी तुमची शब्द संपत्ती आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे 80 गुणांचं संस्कृत ज्यांचं आहे किंवा 80 गुणांची कृतीपत्रिका हे जे सोडवणार आहे त्यांच्यासाठी 8वी आणि 9वीच्या पाठ्यपुस्तकातला निवडक भाग हा पाठ पाहिजे असं मी सांगेन. मग त्याच्यातला तो निवडक भाग कोणता, तर एकतर नाम सर्वनाम, लट लकार, लंग लकार, विधिलिंग, लोट लकार, लृट, हे 8वी 9वी मधले. शिवाय देववनमाला, कविमती, वारी नदी, भानु धेनु मधु, पितृमातृ, इदम भवत, ही सर्वनाम, तदयत किमे तद अस्मद युष्मद, हे तुम्हाला 8वी 9वीच्या पाठ्यपुस्तकातलं पाठच पाहिजे. जर काहींना असं वाटत असेल की नाही बाबा माझे बरेच महिने झालेत
माझा काही पाठ नाहीये, तर त्यांनी ते पुढच्या 15 दिवसांमध्ये सतत म्हणून पाठ करा, कारण तो पाया आहे. जसं तुमचा 21 पाढा पाठ असताना तुम्हाला खालचे पाढे पाठ असावेच लागतात, तसंच गणिताचं जसं तसंच की हा बेस आहे, ह्या पायावरती सगळं पुढचं उभं आहे. त्याच्यामुळे जर कोणाचा आतापर्यंत पाठ नसेल तर 8वी 9वीच्या या निवडक भागाचं पाठांतर हे किमान म्हणजे 80 गुणांचा पेपर देणाऱ्या मुलांचा तरी पाहिजे. आता माध्यम भाषा या उत्तरत्व याच्याबद्दल अनेक मुलांना शंका असते, त्याचं निरसन करते. माध्यम भाषेत उत्तर लिहा म्हणजे मराठीत किंवा इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये तुमची जी माध्यम भाषा आहे, उत्तरांची जी भाषा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही उत्तर लिहायचे. आता हा प्रश्न तुम्हाला गद्य विभागात पण येतो, पद्य विभागात पण येतो. तर त्याच्यामध्ये पाठाखाली जे काही प्रश्न आहेत तुम्हाला तेवढेच सोडवायचे. पाठाखाली जेवढे प्रश्न आहेत तेवढेच तुम्हाला येतात, त्याच्या पलीकडे येत नाही. ठीक आहे, तर या माध्यम भाषा या उत्तरार्थामध्ये 3 परिच्छेदात तुम्ही उत्तर लिहायचंय. पहिल्या परिच्छेदामध्ये त्या पाठाचं नाव पाहिजे. आता गद्य पाठ असेल तर सोपं आहे, त्या पाठाचं नाव डायरेक्ट येईल. जर एखाद्या सुभाषित मालेतला प्रश्न असेल तर तुम्ही श्लोकाचा पहिला शब्द आणि शेवटचा शब्द लिहून या श्लोकामध्ये अमुक अमुक विचार मांडलेला आहे असं लिहिणं गरजेचं आहे. मग त्या प्रश्नाच्या अनुरोधाने एखादा काही वाक्य तुम्हाला पार्श्वभूमी बॅकग्राऊंड म्हणून लिहायचं असेल तर ते पहिल्या परिच्छेदात लिहा. मग दुसऱ्या परिच्छेदामध्ये प्रत्यक्ष उत्तर तुमचं आलं पाहिजे. आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये प्रश्नाचंच रूपांतर वाक्यामध्ये केलेलं असलं पाहिजे. अशा प्रकारे म्हणून हा ह्यांनी तिसऱ्या परिच्छेदाची सुरुवात झाली पाहिजे. तिसऱ्या परिच्छेदामध्ये एकच वाक्य हे असलं पाहिजे. त्यामुळे माध्यम भाषा या उत्तरत ह्याच्यासाठी सुद्धा जे काही प्रश्न आहेत ते पाठाखालचेच हे विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे आजच पाठ्यपुस्तक उघडून बघा की प्रत्येक पाठाखाली माध्यम भाषा या उत्तरत जे आहेत त्या सगळ्यांचे मला अर्थ कळतायत का ते एका ठिकाणी लिहून काढा आणि त्यांची अतिशय अचूक अशी तयारी करा. त्यानंतर मगाशी पण सांगितलं होतं की एषः गद्यांशः कस्मात पाठात उद्धृतः, याच्यासाठी तुम्हाला पाठांची संस्कृत नावं माहिती असणं गरजेचं आहे. हे गद्य पाठांसाठी लागू आहे. गद्य पाठांची संस्कृत मधली नावं ही तुमची शुद्ध ही लिहिली जात आहेत ना याच्याकडे लक्ष द्या. मग व्याकरणाचा जो भाषाभ्यासाचा भाग आहे त्याच्यासाठी तुम्हाला नाम, सर्वनाम, क्रियापद, धातुसारित विशेषण यांचा पाठांतर करायचंय. त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही पाठ्यपुस्तक वाचताय त्याच वेळेला त्यांचं पाठांतर हे चांगल्या पद्धतीने वारंवार आणि अचूक हे तुम्ही करायचं आहे. आणि ते नुसतं पाठांतर न करता लेखन सराव म्हणजे श्लोकांचा जसा लेखन सराव तुम्हाला करायचा आहे किंवा पाठाखालच्या प्रश्नांचा जसा लेखन सराव करायचा आहे तसाच या व्याकरणाच्याही बाबींचा, ज्या नामांचा, सर्वनामांचा यांचा सुद्धा लेखन सराव तुम्ही करणं अपेक्षित आहे. मी कायम सांगत असते मुलांना, तसं पुन्हा एकदा सांगते की आमोद म्हणजे 100 मार्कांच्या तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जिथे तुम्हाला 78 पानावरती धातुसाधित विशेषण दिलेली आहे ते पान 100 मार्काच्या मुलांसाठी अत्यंत महत्वाचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा पुल्लिंगी प्रथमा एकवचन हे सगळीकडे विचारलं गेलेलं आहे. हा ते पाठांतर अतिशय नीट 78 पानाचं हे तुमचं झालेलं असलं पाहिजे. त्याचाच लेखन सराव हा वारंवार करून बघा. थोडक्यात सगळेच जे 4 किंवा 6 विभाग आहेत त्यांचा लेखी सराव आता या पुढच्या 1 महिन्याच्या अभ्यासाच्या नियोजनामधला तुमचा महत्वाचा भाग झाला पाहिजे. कारण आता आपली लेखी परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरती जाऊन होणार आहे यात कोणतीही शंका राहिलेली नाही. आणि आपल्याला गेल्या 1.5 वर्षामध्ये लेखनाचा सराव फारच कमी झाला आहे ही पण खरी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आता असलेल्या 1 महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त
सगळ्या विभागांचा हा लेखी सराव करायचा आहे. बघा, हा सगळा सराव एक महिना तुम्ही व्यवस्थित केलात की एक दिवस आधी अगदी छोट्याशा कागदावरती लिहून ठेवायचं. जसं मी मगाशी म्हणलं तसं, श्लोकांची सुरुवात, प्रत्येक पाठाचं शुद्ध नाव, किंवा तुम्ही नाम सर्वनाम ही पाठ केलेली असताना कधीतरी तुम्हाला असं वाटतं की अरे हे जे एखादं आहे ना ते माझं नेमकं चुकतंय, तेवढं त्या कागदावरती लिहून ठेवा. त्यामुळे एक दिवस आधी अख्खं पाठ्यपुस्तक वाचायची गरज नाही, किंवा एक दिवस आधी हा श्लोक तुम्ही नक्की लिहून बघा हा एक दिवस आधी, पण हे जे वारंवार तुम्ही विसरताय ते तुमच्या कागदावरती एका लिहिलेलं पाहिजे. त्याचा सराव जास्तीत जास्त तुम्ही एक दिवस आधीच्या तयारीत करायचा. परीक्षेला अगदी जाईपर्यंत काही मुलांना सवय असते अभ्यास करायची अभ्यास करायची, त्यांनी ताण वाढत असेल तर अजिबात तसं करू नका. तुमचं जे काही वेळापत्रक दिवसभराचं आहे ते तसंच पाळा. परीक्षा ज्या वेळेला आहे त्या वेळेला सराव प्रश्नपत्रिका लिहून बघा. म्हणजे त्यावेळेला आपल्याला भूक लागतेय का, तहान लागतेय का, झोप येते का, ह्या सगळ्याचा विचार आपल्याला आधीच करून ठेवता येईल. परीक्षेला जाताना व्यवस्थित दोन पेन, पेन्सिली, पट्टी ह्या सगळ्या गोष्टी न्यायच्या आहेत. हॉल तिकीट न्यायचं आहे. हा म्हणजे कोणत्याही प्रकारची घाई गडबड ही आपल्याला टाळायची आहे. पाण्याची छोटी बाटली तुम्हाला न्यायला परवानगी असते. हा थोडस खाऊन जायचंय जाताना, म्हणजे भूक भूक होणार नाहीये. त्यामुळे अगदी व्यवस्थित संस्कृतची तयारी करून आपला आत्मविश्वास बरोबर घेऊन सगळं लेखन साहित्य उत्तम प्रकारे करून तयार करून आपण परीक्षेला जाणार आहोत. मग परीक्षा हॉलमध्ये प्रत्यक्ष गेल्यानंतर कृतीपत्रिका तुम्हाला दिली जाईल, उत्तर पत्रिका दिली जाईल. त्या उत्तर पत्रिकेमध्ये समास व्यवस्थित दाखवून घ्या, मार्जिन्स उजवीकडे डावीकडे. त्यांनी तुमचं रिप्रेझेंटेशन, तुम्ही जे काही सादर करताय ते अतिशय चांगल्या प्रकारे सादर होईल. त्यानंतर कृतीपत्रिका तुमच्या हातात जेव्हा मिळेल तेव्हा ती व्यवस्थित पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचा. ती वाचल्यानंतर तुम्हाला आत्मविश्वास येईल की अरे मी केलेले बरेच प्रश्न याच्यामध्ये आलेले आहेत. हा त्याच्यामध्ये जिथे जिथे तुम्हाला विकल्प घ्यायचे ते जर तुम्हाला तेव्हा ठरवता आले तर जरूर ठरवा. पण जिथे व्याकरणाचा म्हणजे भाषाभ्यासाचा विभाग येतो ना, तिथे शक्यतोवर सगळे उपप्रश्न सोडवावेत. कारण त्याच्या एखादी जरी चूक झाली तरी मग सगळेच गुण जातात. तसं नको. तर कृतीपत्रिकेचं वाचन करताना भाषाभ्यासातले सगळे आपण उपप्रश्न सोडवणार आहोत हे ध्यानात धरा. त्याचबरोबर निबंधातला कोणता आपण एक लिहिणार आहोत, किंवा जी वाक्य आपण करणार आहोत संस्कृतमध्ये तर ती आपण नक्की कोणती करणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला काही शब्द आठवत आहेत का, तर ते रफ काम याच्यामध्ये लिहून ठेवायचे. तुमच्या क्वेश्चन पेपरवर कृतीपत्रिकेवरती काहीही लिहायचं नसतं. हा तुम्ही जे काही रफ कामासाठी तुम्हाला जागा तुमच्या आन्सर शीटमध्ये शेवटी तुम्ही ठेवणार आहात उत्तर पत्रिकेत, तिथे तुम्ही हे आठवणारे शब्द लिहून ठेवा. चित्रपद कोशातला अगदी सोपा एखादा शब्द असेल पण एखादा अवघड असेल जो तुम्हाला लिहायला अवघड वाटतो नेमका तो चालाय, तर तो तिथे शेवटी लिहून ठेवा. पण ते रफ कामामध्ये उत्तर पत्रिकेवर, प्रश्नपत्रिकेवरती काहीही लिहायला परवानगी नसते. त्यामुळे व्यवस्थित उत्तर पत्रिकेवरती तुम्ही समास आखून घेतले, मग प्रश्नांचा क्रम ठरवा. काही जण पहिल्यापासून शेवटपर्यंत विभाग सोडवतात, काही हरकत नाही. काही जणांना तेवढा आत्मविश्वास असतो की आम्ही सगळे व्याकरणाचे प्रश्न आधी सोडवून घेऊ, ते सगळे आमचे बरोबर येणार आहेत. त्या पद्धतीने काही जण सोडवतात, काही हरकत नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं, एकदा तुम्ही समजा भाषाभ्यासाचा विभाग सुरू केला, म्हणजे पाचवा विभाग 80 गुणांच्या पेपरामधला, जर पाचवा विभाग तुम्ही आधी सुरू केला तर सगळे उपप्रश्न पाचव्या विभागातले सोडवा. मग त्याच्यामध्ये असं नाही करायचं की पाचवा विभाग सुरू केलाय मग मध्येच मला येत नाहीये मग मी पहिला विभाग सुरू केला, असं नाही करायचं. मला जर विचाराल तर जे तुमचं तयारीचं आहे ते आधी सोडवा. म्हणजे उदाहरणार्थ सुगम संस्कृत तयारीचं असतं, तो पहिला विभाग सोडवून टाकायचा. मग व्याकरणाचा विभाग सोडवा ज्याच्यामधलं आपलं पाठांतर
हे व्यवस्थित झालेलं आहे, व्यवस्थित तो सगळा विभाग सोडवा, मग गद्याकडे या, पद्याकडे या, मग लेखन आणि अपठित, या पद्धतीने केलं तरी चालेल. क्रम बदलायलाच पाहिजे असं काहीही नसतं. तुम्ही सलग पहिल्या विभागापासून सहाव्या विभागापर्यंत सलग लिहिलं तरी चालणार आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा पूर्णपणे कृतीपत्रिकेची उत्तरं लिहिणार आहात तेव्हा त्या उत्तरांचं वाचन हे व्यवस्थित करा. तुम्हाला भरपूर वेळ मिळणार आहे, त्या उत्तरांचं वाचन करा, उत्तरांना अधोरेखा करा, म्हणजे अख्खीच्या अख्खी 7-8 ओळी आहेत आणि त्याला अगदी पूर्ण अधोरेखा केली असं नाही करायचं, पण एक शब्दाचं 2 शब्दाचं उत्तर आहे तर त्याला नक्की अधोरेखा करा, म्हणजे परीक्षकाला पटकन समजतं उत्तर तुम्ही काय लिहिताय ते. स्वच्छ लिहा, एक एक ओळ सोडून उपप्रश्न लिहा, म्हणजे परीक्षकाला तपासताना खूप सोपं पडतं. मगाशी सांगितलं असं नवीन विभाग नवीन पानावर करा, उपप्रश्न नवीन पानावर करायची गरज नसते, पण अत्यंत स्वच्छ एक एक ओळ सोडून व्यवस्थित लिहा. एवढ्या सगळ्या तयारीनिशी जेव्हा तुम्ही परीक्षेला सामोरे जाल तेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही पेपर लिहू शकणार आहात. त्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना संस्कृतचा पेपर सोडवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा गीर्वाण या उपक्रमाचे मनापासून अभिनंदन आणि त्याच्या आयोजिका सायली आगाशे यांचे मनापासून आभार. धन्यवाद.